नमस्कार मित्रांनो एम पी एस वालावरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्हा सर्वांसाठी आपण एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहे जे जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत सेकंड इयरला आहेत थर्ड इयरला आहेत किंवा घर सांभाळून नोकरी सांभाळून अभ्यास करतायत त्या सर्वांसाठी आपण लक्ष्मीकांतची सिरीज एम पी एस सी वालाच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे ही एक पंधरा सोळा लेक्चरची सेरीज असणार आहे अगदी इन डिटेल आपण याच्यामध्ये लक्ष्मीकांत हे पुस्तक जे आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे आता बघा इथे आपण प्रयत्न हा करणार आहोत की तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने समजतील अभ्यास नेमका कसा करायचा ते समजेल यासोबतच त्याच्यातून नोट्स काढायच्या कशा हे समजेल आणि पेपर सॉल्व्ह करत असताना त्या प्रश्नांसोबत कसं डील करायचं हे सुद्धा समजून जाईल आणि त्याचाच भाग जो आहे आज आपण सुरू करणार आहोत भारतीय राज्यघटना याचा इतिहास आणि त्याची निर्मिती कशी झाली हे थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मी अरुणराज जाधव हो, गेले सात आठ नऊ वर्ष झालं मी एम पी एस सी यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना पॉलिटी ह्या विषयामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करतोय यासोबतच वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही मला पाहिलेलं असेल त्या ठिकाणी करंटमध्ये जे जे काही इश्यूज चालू आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडी घडामोडी आपल्या देशामध्ये घडणाऱ्या असलेले जे विषय आहेत यांचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करतो सविस्तर मध्ये मी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि इथे आता तुमच्यासाठी लक्ष्मीकांत हे जे पुस्तक आहे मराठीमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या अगोदर ज्यांनी कोणी आपल्या वेगवेगळ्या बॅचेस केलेल्या असतील त्यांना ह्याच्यामध्ये हे आपलं अगोदर झालेलं आहे मी अभ्यास केलेला आहे असं वाटलं तर ते आपलं यश आहे असं आपण समजायला काही हरकत नाही कारण की त्यावेळेस तुम्हाला चांगलं समजलं होतं तुम्ही अभ्यास चांगल्या पद्धतीने केलेला होता म्हणून तुम्हाला हे रिकॉल होते असं म्हणायला कोणतीही हरकत नाही तर बघा आपण आज जाणून घेणार आहोत भारतीय राज्यघटना त्याचा इतिहास याच्या संदर्भात एक बघा ज्या वेळेस आपण भारत म्हणतो तर एक आपल्यासमोर आकृती उभी राहते एक नकाशा आपल्यासमोर उभा राहतो आता त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या थेरी आहेत भारत नाव कसं पडलं किंवा अगोदर भारत एक होता किंवा नव्हता वेगवेगळे राजे होते रजवाडे होते आणि त्यांचीच सत्ता होती वगैरे 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 आता राजेशाही होती हे तर आपण मान्य करूयात म्हणजे कसे चोळ होते चालुक्य होते राष्ट्रकूट होते सातवाहन होते पल्लव होते वेग हे सगळे वेगवेगळे आपल्या इथं राजेशाही ज्या आहेत त्या होऊन गेलेल्या आहेत प्रत्येकाने त्याचं राज्य जे आहे राज ते स्थापन केलं चांगल्या पद्धतीने ते राज्य चालवण्याचा प्रयत्न केला थोडक्यात काय आपल्या इथं होती काय तर राजेशाही आपल्या इथे होती राजेशाही आणि या राजेशाहीमध्ये राजा जे सांगेल ते काय होता तो न्याय होता राजा जे सांगेल ते काय होता न्याय होता किंवा त्याचं जे काही मंडळ असेल त्यांनी जो केलेला असेल तो न्याय होता ठीक आहे म्हणजे काय या ठिकाणी कोणत्याही गोष्टी रिटर्न फॉर्म मध्ये होत्या का हो तर बिलकुल नाही रिटर्न फॉर्म मध्ये होत्या का तर नाही वेगवेगळे गट समूह होते म्हणजे हा जर का भारत आहे तर इथे प्रत्येकाचं वेगवेगळं राज्य होतं कोणी छोट कोणी मोठं आणि प्रत्येकाचं शेजारच्या बरोबर काय कुणाचे सलोख्याचे संबंध असतील कुणाचं एकमेकांसोबतच वैर असेल आता नुकताच तुम्ही तो पी एस वन पी एस टू हे जे पिक्चर आले होते ते पिक्चर कुणी बघितलेले असतील तर लक्षात येईल आपल्याला की शेजारचं राज्य जे आहे त्याच्यावरती सत्ता मिळवणं हे फार महत्वाचं त्यावेळेस गणित होतं आणि तेच कदाचित काय होतं तेच यश समजलं जायचं तेच काय समजलं जायचं यश जे आहे ते समज जायचं शेजारच्या राज्याला कायमच भीती असायची एकमेकांसंदर्भातली आणि ह्याची थेरी मी तुम्हाला मागही सांगितली म्हणजे आपण मानव काय आहे हो मानव हा समाजशील प्राणी आहे कोण आहे समाजशील प्राणी आहे आणि माणसाला समूहामध्ये राहायला आवडतं समूहामध्ये राहायला काय होतं आवडतं पण ज्यावेळेस आपण समूहामध्ये राहत असतो त्यावेळेस काही नियम जे आहेत ते पाळावे लागतात मान्य आहे का हे सगळ्यांना इथे नियम जे आहेत ते पाळावे लागतात आणि हे नियम सगळ्यांना सारखे असतीलच याच्याविषयी फार मोठं प्रश्नचिन्ह आहे म्हणजे एक वाक्य बघा फार सुंदर असं ते वाक्य आहे काय म्हणतात ऑल अॅनिमल्स आर इक्वल ऑल ऍनिमल्स आर इक्वल बट स्तम ऍनिमल्स आर मोर इक्वल म्हणजे काय सगळे समान आहेत पण काही जण जरा जास्त समान आहेत काही जणांना काय मिळते सम ॲनिमल्स आर मोर इक्वल हे ज्यावेळेस म्हणलं जातं त्याचा अर्थ असा आहे की हे मोर इक्वल म्हणजे त्यांना काय आहे स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते मान्य आहे का आजूबाजूला बघितलंय का बघितलं असेल नक्कीच बघितलेलं असेल मग हा समाजशील प्राणी आहे इथे काही नियम आहे ते सगळ्यांसाठी सारखं असणं अपेक्षित आहे आणि हे सगळ्यांसाठी सारखे नियम अपेक्षित असणं त्या नियमांसाठी त्या नियमांसाठी एक चौकट असणं हे फार गरजेचं आहे नियम पाहिजेत त्या नियमांसाठी काय पाहिजे चौकट का पाहिजे आणि ही चौकट जी आहे सगळ्यांसाठी समान असायला पाहिजे सगळ्यांसाठी समान असायला पाहिजे आणि हे जे आहे हे बेसिक आहे कशासाठीच राज्य घटना असण्याच येते लक्षात हो होते ब्रिटनचं काय होतं सूर्य न मावळणारं साम्राज्य काय होतं सूर्य न मावळणारं साम्राज्य अगदी बाराव्या शतकापासून त्यांची इथं पार्लमेंट वगैरे वगैरे आहे लोकांचा तिथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग आहे आणि त्यांनी ही चौकट जी आहे काय असायला पाहिजे ही सांगितलेली म्हणजे ज्ञात जो काही इतिहास आहे त्याच्यामध्ये ही चौकट त्यांच्या इथून आलेली आहे आता बघा आपल्या इथं जो आपल्याला समजणारा कार्यकाळ आहे ज्याच्याविषयीची आजूबाजूला पुरावे उपलब्ध आहेत त्याच्यानुसार मुघलांचा काळ आहे की त्यांनी एक पद्धती आपल्या इथं इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला नंतरच्या काळामध्ये मुघलांचं शासन गेलं आणि मग त्याच्यानंतर ब्रिटिशांचं शासन जे आहे ते सुरू झालेलं आहे सन्माननीय अपवाद श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जर का कार्यकाळ आपल्या इथं सोडला तर बाकी सर्व गडबडच आहे हे आपल्याला माहिती आहे न्यायाची अपेक्षा करणं तसं चुकीचंच होतं समाजातील सर्व घटकांनी पण ब्रिटिशांनी त्यांच्या स्वतःच्या प्रशासकीय सोयीसाठी त्यांच्या स्वतःच्या प्रशासकीय सोयीसाठी आपल्या इथं काय केले कायदे बनवल्याला त्यांनी सुरुवात केली कायदे बनवायला के सुरुवात केली सुरुवातीने त्यांनी सुरुवातीला त्यांनी काय केलं हा आपला भारत आहे बरोबर आहे का नाही हा आपला भारत आहे पहिल्यांदा गुजरात सुरत येथे त्यांनी काय केली स्वतःची फॅक्टरी जी आहे ती सुरू केलेली आहे म्हणजे वेगवेगळे मतमतांतर आहेत कुठेही त्यांनी फॅक्टरी जरी सुरू केलेली असली त्यांचा महत्वाचा उद्देश काय होता ईस्ट इंडिया कंपनी ई आय सी आली कशासाठी होती व्यापार करण्यासाठी व्यापाराचा मुख्य उद्देश काय असतो नफा कमवणं पण त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं की यार या पे तो बहुत प्रॉफिट आहे या पे तो बथ प्रॉफिट आहे मग त्यांनी हळूहळू हातपाय पसरायला आपल्या इथं काय केलेली आहे आपल्या इथं त्यांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आणि स्वतःच्या प्रशासकीय सोयीसाठी म्हणून त्यांनी आपल्या इथं कायदे आणलेले दिसून येतात आलं लक्षात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ब्रिटिशांनी ज्यावेळेस हे कायदे आणले ना तर बघा कसं होतं त्यांनी काय मिळवले पहिल्यांदा दिवानी अधिकार मिळवले दिवानी अधिकार म्हणजे काय हो तर महसूल गोळा करण्याचा अधिकार महसूल जे आहे हे गोळा करण्याचे अधिकार त्यांनी मिळवलेले होते मग महसूल गोळा करायचा होता त्यांना म्हणजे काय महसूल का गोळा करायचा आहे तर पैसा ज्याच्याकडे आहे त्याचीच सत्ता आहे असं त्यावेळेस गृहित होतं दुर्दैवाने आजच्या दिवशी हेच सत्य आहे पण महसूल गोळा करण्याचे त्यांनी अधिकार मिळवले फक्त महसूल गोळा करत होते ते पण जबाबदारी काय होती शून्य जबाबदारी किती होती त्यांच्याकडे झीरो आणि जे महसूल गोळा करत नव्हते त्यांच्याकडे महसूल नव्हता पण जबाबदारी किती होती फुल जबाबदारी पूर्ण होती मग अल्टिमेटली गचुंड कुणाचं पकडणार आहे ज्याच्यावरती जबाबदारी आहे त्याच गचुंड पकडलं जाणार आहे येते लक्षामध्ये ही अशी सर्व परिस्थिती होती आणि या सर्व परिस्थितीमध्ये इंग्रजांनी भारतातील त्यांचं प्रशासन चालवण्यासाठी आपल्या इथं कायदे आणलेले आहेत आणि याच कायद्यांचा आपल्या राज्यघटनेवरती प्रभाव आहे प्रभाव म्हणजे काय त्यांचे कायदे आपण घेतलेले आहेत का तर नाही पण कायदे असायला पाहिजेत आणि कायदे असायला पाहिजेत आणि आपल्या इथं आपल्या इथं राज्य कशाचं असायला पाहिजे तर कायद्याचं राज्य असायला पाहिजे हा हेतू समोर ठेवूनच हा इतिहास जो आहे कायद्यांचा ज्यांचा आपल्या भारतीय राज्यघटनेवरती प्रभाव आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत ठीक आहे तर पहिला कायदा कोणता होता जो आपण अभ्यासायचा आहे आज आपलं डो आपलं गोल काय आपण ब्रिटिशकालीन कायदे जे आहेत ते बघणार आहोत आणि राज राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया काय आहे तीही जाणून घेणार आहोत बाबा कसं हळूहळू ब्रिटिशांनी पहिल्यांदा स्वतःच्या हातामध्ये सत्ता ठेवली आणि जसं भारतीयांचा रोष वाढायला लागला भारतीयांचं शिक्षण वाढायला लागलं भारतीयांची समज वाढायला लागली देशोदेशीच्या गोष्टी ज्या आहेत त्या भारतीयांना समजायला लागल्या तसं भारतीयांच्या हातामध्ये कसं नियंत्रण येत नींत गेलं आणि एक मोमेंट असं आला की ज्यावेळेस ब्रिटिशांना देश सोडून जावं लागलं हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे आपलं काय आहे गोल आहे ठीक आहे तर आज आपण कोणकोणते कायदे बघणार आहे रेग्युलेटिंग ऍक्ट एक बघणार आहे पीट्स इंडिया ऍक्ट सनदी कायदा अठराशे तेहत्तीस सनदी कायदा अठराशे त्रेपन्न सुशासन कायदा अठराशे अठ्ठावन्न अठराशे एकसष्ट अठराशे ब्याण्णव एकोणीसशे नऊ आणि नंतर सायमन कमिशन बघूयात एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे पस्तीसचा कायदा बघूयात आणि मग आपण पुढं घटना निर्मितीच्या प्रक्रियेकडे जाण्याचा प्रयत्न करूयात हे कायदे जे आहेत ह्या कायद्यांनी एक गोष्ट सुनिश्चित केली कायद्याचं राज्य यासोबतच कायद्याचं राज्य याच्या सोबतच त्यांनी काय सुनिश्चित केलं तर आपल्या इथं समानता राहील कसली समानता कोणती समानता हो? तर राजकीय समानता राहील हे सुनिश्चित केलं न्यायाची भावना वृद्धिंगत कशी होईल हे सुनिश्चित केलं आणि सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी एक सेट ऑफ रूल्स दिलेला आहे जो की सगळ्यांना समान आहे आणि त्यालाच आपण आपली भारताची राज्य घटना म्हणतो भारताची राज्यघटना हे आपल्या जगण्यासाठीचं कारण आहे आपल्या जगण्यासाठीचं साधन आहे माणूस म्हणून जगण्यासाठी एक भारतीय म्हणून उंच मान करून जगण्यासाठी सर्व कारण आणि सर्व सुविधा तशी वातावरणाची निर्मिती आणि त्याची जबाबदारी जी आहे हे सगळंच्या सगळं भारतीय राज्यघटना देते भारी डॉक्युमेंट आहे खूप महत्वाचं आहे फार महत्वाचं आहे आपलं आयुष्य जे आहे जे आज आपण उपभोगतोय ही सगळी याची देण आहे हे जाणून घ्या हे फार महत्वाचं आहे तर पहिला कायदा घेऊयात आपण सतराशे त्र्याहत्तरचा पहिला कायदा कोणता आहे सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट यालाच नियामक कायदा असं सुद्धा म्हणलेलं आहे या कायद्याने केलं काय तर भारतातल्या केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला अगोदर काय ब्रिटिशांच्या वखरी इकडं होत्या तिकडं होत्या तसं होतं तसं होतं तसं होतं तस मग एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यांनी सेंट्रलाइज करण्याचा प्रयत्न केला आणि हे सेंट्रलाइजेशन केलं कुठं तर बेंगॉल बेंगॉल जो आहे तिथे बंगालचा गव्हर्नर जो आहे तो बंगालचा गव्हर्नर जनरल बनला आणि पहिला वॉरन हेस्टिंग हा बनला गव्हर्नर जनरल आणि चेन्नई आणि मुंबईचे जे गव्हर्नर आहेत ते बंगालच्या गव्हर्नरला दुय्यम बनले बंगालच्या गव्हर्नरला ते काय बनले दुय्यम बनले यासोबतच सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली सतराशे चौऱ्याहत्तरला कंपनी कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार करण्यावरती किंवा स्थानिकांकडून भेटवस्तू लाच स्वीकारण्यावरती बंदी घालण्यात आली हे सगळं का केंद्रीय प्रशासन का पाहिजे कशासाठी पाहिजे तर एकाच ठिकाणाहून कारभार जर का केला तर सुसूत्रता राहते हे महत्वाचं आहे बरोबर आहे कारभार करणं सोपं होतं आणि सगळ्यात महत्वाचं युनिफॉर्मिटी येते कशामध्ये कशामध्ये प्रशासनामध्ये काय येते युनिफॉर्मिटी येते हे फार महत्वाचं आहे आता बंगालच का बंगालच का हा फार महत्वाचा प्रश्न आहे कशासाठी बंगाल तर बघा बंगाल जर का आपण बघितला पश्चिम बंगाल आज आजच्या दिवशी आपण पश्चिम बंगाल पण बंगाल म्हणूयात तसा या ठिकाणी बारामाही वाहणाऱ्या नद्या वरून बघा ना किती जण किती नद्या येतात हिमालयात उगम पावणाऱ्या सगळ्या नद्या ह्या बारामाही आहेत हे तुम्ही भूगोलामध्ये वाचलेलं असणार आहे ह्या बारामाही नद्यांना पावसाळ्यामध्ये पाऊस असतो हिमालयामुळं ढगं आडतात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो हिवाळ्यामध्ये पण बर्फ पडतो आणि उन्हाळ्यामध्ये हा बर्फ वितळतो याच्यामुळे ह्या नद्यांना बारामाही पाणी आहे हिमालयावरून ज्यावेळेस या वाहत येतात त्यावेळेस मी आता हात जसा केलेला आहे तसा उतारे कदाचित असा उतारे वेगाने वाहत येतात वेगाने काय होतं तर वेगाने तिथला जो खालचा पृष्ठभाग आहे त्याचं इथं काय होतं त्यांचं घर्षण होतं मोठ्या प्रमाणात त्या काय करतात सेडिमेंट जे आहेत त्या स्वतः सोबत घेऊन येतात आणि अल्टिमेटली ज्यावेळेस त्या पठारावरती येतात त्यांची गती कमी होते आणि त्यांनी सोबत आणलेलं सगळं जे आहे ते तिथं पसरतं आणि हे जे काही पसरलेलं आहे तो काय आहे गाळ म्हणून तर आपण गंगेचं खोरं जे आहे ते काय आहे सुपीक मैदानी प्रदेश म्हणतो ना आपण गाळाचं खोरं पण आहे सुपीक गाळ बारा महिने उपलब्ध पावसाळ्यात पीक हिवाळ्यात पीक आणि एक्स्ट्रा उन्हाळ्यामध्ये एक्स्ट्रा पीक म्हणजे तीन पीक पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होणार नाही अशी परिस्थिती ब्रिटिशांसाठी अगदी योग्य परिस्थिती एक्स्ट्रा पीक म्हणजे एक्स्ट्रा नफा म्हणून अल्टिमेटली बंगाल बाजूचा ओरिसा वरचा आसाम ब्रह्मपुत्रेचा गाळ इकडं बिहारे पलीकडे उत्तर प्रदेश आहे पाहिजे तेवढं तिथं सपाट मैदानी प्रदेश आहे पाहिजे तेवढं उत्पादन पाहिजे तेवढा नफा म्हणून बंगाल म्हणून बंगाल केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला मग बघा नफा मोठ्या प्रमाणात आहे नफा मोठ्या प्रमाणात आहे मग त्यावेळेस जे जे कोणी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कामाला होते ना आले कुठून होते हे आले होते तिकडून आपण युके मधून आले होते म्हणूयात मग ह्यांनी संपत्ती कुठं निर्माण केली कमवली कुठं भारतात आणि हे नेहली कुठं युकेला स्वतःचे घर मोठे केले मग आजूबाजूच्या डोळ्यात खोपणार आहे का हो खोपणार ना असं कसं आपल्याकडं लाईट नसली चालतंय पण शेजारच्याकडं लाईट असली की त्रास होतो प्रचंड त्रास होतो मग तिथल्या नागरिकांनी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याला विरोध करायला सुरुवात केला आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी लागावी म्हणून खूप साऱ्या जणांनी वशिरेबाजी करायला सुरुवात केली आम्हाला ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी लागली पाहिजे आणि पोस्टिंग कुठं पाहिजे भारतामध्ये पाहिजे का सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे ढिगाणी पैसा आहे नफा आहे विचारणारं कुणी नाही कुणाचं नियंत्रण नाही युके सरकारने ह्यांना काय दिलेलं आहे परवाना दिलेला आहे कशाचा ठीक आहे जाऊन व्यापार करा आणि ह्यांना काय मिळत होतं गव्हर्नमेंटला काय मिळतंय गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतोय बाद झालं गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतोय पण तरी सुद्धा ह्या गोष्टी अंगाशी यायला लागल्या ब्रिटनमध्ये भांडणं व्हायला लागली तर त्यावेळेस हा कायदा आलेला आहे आणि त्या कायद्याने काय के केले कंपनी कर्मचारी जे आहेत कंपनी कर्मचारी यांनी काय करायचं नाही यांनी खासगी व्यापार खासगी व्यापार करायचा नाही दिलेली आहे सर मला मी थोडी घेतलेली त्याने दिली घ्यायची नाही लाच घ्यायची नाही हे त्यांच्या माणसासाठी केलेले कायदे आपल्यासाठी महत्वाचं काय केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला सुप्रीम कोर्ट सतराशे चौऱ्याहत्तर आलं लक्षात मग आता काय करायचं सपोज आपण हे वाचलं पाच मुद्दे आपले वाचून झालेले आहेत मग आपण काय करायचं लगेच एम पी एस सीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघायचे त्याच्यामध्ये कायद्यांवरती प्रश्न विचारलाय म्हणजे नेमकं काय विचारलेलं आहे ते बघायचंय कुठं विचारतात ते बघायचंय कसं विचारतात ते बघायचे उत्तर काय दिलेलं आहे ते बघायचे हेच उत्तर का तेही बघायचे म्हणजे तुमचा अभ्यास काय होणार आहे फुलप्रूफ आहे चांगला होणार आहे क्लिअर आहे ओके मग आता पुढे जाऊयात दुसरं काय आहे पिट्स इंडिया सतराशे चौऱ्याऐंशी कंपनीचं व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य याच्यामध्ये भेद केला गेला दोन गोष्टी ऍट अ टाइम करायच्या नाही दोन गोष्टी ऍट अ टाइम करायचे नाही गाडी चालवताना मोबाईल बघायचा नाही का दोन वेगवेगळ्या गोष्टी ऍट अ टाइम करायला गेल्यावर काय होणार आहे ऍक्सिडेंट होणार आहे सेम कंपनीचं काम काय आहे तर कंपनी ॲट अ टाइम एकाच वेळेस त्यांचं कमर्शियल पण चालू आहे पॉलिटिकल पण चालू आहे एकच माणूस सगळं बघतोय त्यावेळेस एक काम करा वेट थोडा रुको थोडा रुको दोन गोष्टी केल्या दोन गोष्टी काय काय केल्या एक कमर्शियल वेगळं केलं राजकीय वेगळं केलं कमर्शियलसाठी आलं कोर्ट ऑफ डायरेक्टर पॉलिटिकलसाठी आलं बोर्ड ऑफ कंट्रोल आता हे लक्षात कसं ठेवायचं मागं आपण सांगितलं होतं कमर्शियलसाठी कोर्ट ऑफ डायरेक्टर आलं आणि पॉलिटिकलसाठी बोर्ड ऑफ कंट्रोल आलं आपल्या इथं आणि अल्टिमेटली हे झालं काय दुहेरी शासन पद्धती आपल्या इथं स्थापन करण्यात आली हे फार महत्वाचे आहे दुहेरी शासन पद्धती स्थापन करण्यात आली अल्टिमेटली माझ्या दृष्टीने हे विकेंद्रीकरण आहे एकाच ठिकाणी गोष्टी नसायला पाहिजेत काय व्हायला पाहिजे बाबा वेगवेगळी रेस्पॉन्सिबिलिटी जी आहे रेस्पॉन्सिबिलिटीज फिक्स करणं हे फार महत्वाचं आहे वेगवेगळ्या एकाच माणसाने सगळं करतो म्हणलं किंवा एकाच संस्थेने सगळं करतो म्हणलं तर इट इज प्रॉब्लेमॅटिक अल्टिमेटली होणार काय आहे काही ना काहीतरी जाऊन गडबड होणार आहे आणि ब्रिटिशांना किंवा ईस्ट इंडिया कंपनीला आपल्या इथलं प्रशासन हे चांगल्या पद्धतीने चालवायचं होतं का चांगलं चालवलं तरच नफा मिळेल तरच पैसा मिळेल गडबड झाली तर पैसा मिळणार आहे का नाही मिळणार आणि म्हणून त्यांना ते चालवायचं होतं म्हणून त्यांनी काय केलं कमर्शियल आणि पॉलिटिकल ह्या दोघांमध्ये भेद केला कमर्शियल साठी आलं कोर्ट ऑफ डायरेक्टर पॉलिटिकलसाठी आलं बोर्ड ऑफ कंट्रोल दुहेरी शासन पद्धती प्रस्थापित करण्यात आली आणि भारतातील ब्रिटिशांच्या ता ताप्यातील नागरी लष्करी शासनविषयक महसूल विषयक सर्व कामकाजाचं पर्यवेक्षण व निर्देशन करण्याचा अधिकार नियामक मंडळाला मिळाला नियामक मंडळ म्हणजे काय बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे पॉलिटिकल कोणाकडे आलं ह्या नियामक मंडळाकडे आलेलं दिसतंय देखील फार महत्वाचं आहे पुढचा कायदा महत्वाचा जो आहे तो सनदी कायदा अठराशे तेहतीस बंगालचा गव्हर्नर जनरल जो आहे त्याला भारताचा गव्हर्नर जनरल म्हटलं गेलं बंगालचा गव्हर्नर आता कोणाचा झाला भारताचा गव्हर्नर जनरल झाला म्हणजे इथं परत एकदा महत्व कोणाचं अधिरेखित झालं बंगालचं त्यातल्या त्यात, त्यात कलकत्ता हे फार महत्वाचं केंद्र होतं भारतीय स्वातंत्र्याचा लढा जो आहे जसा स्वदेशी मुवमेंट नंतर बदलायला लागला तसं तसं कलकत्त्याचं महत्व कमी होऊन मुंबईचं महत्व वाढत चाललं तो आपला विषय नाहीये पण त्याच्याविषयी निश्चितपणे आपण डिटेलमध्ये नंतर कधीतरी बोलूयात आता काय बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला सर्व नागरिक आणि सैनिकी अधिकार त्याला देण्यात आले आणि लॉर्ड विल्यम बेंटिक हा पहिला गव्हर्नर जनरल बनला आता बघा वॉरन हेस्टिंग आणि बेंटिक ह्याच्यामध्ये गडबड नको व्हायला वॉरेन हेस्टिंग आणि हा विल्यम बेंटिक जो आहे याच्यामध्ये गडबड करू नका ठीक आहे लिहून ठेवा सतत बघत राहायचं लॉर्ड विल्यम बेंटिक पहिला गव्हर्नर जनरल बनला मुंबई व मद्रास गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार जे आहेत ते काढून घेण्यात आले का काढून घेण्यात आले तर जो महत्वाचा आहे जो मेन आहे तोच करत सुरुवात काय केली प्रशासन पाहिजे काय पाहिजे प्रशासन पाहिजे का पाहिजे कायदे पाहिजेत कशासाठी नफा जास्तीत जास्त मिळवण्यासाठी आणि अल्टिमेटली केलं काय परत मुंबई आणि मद्रास गव्हर्नरचे कायदे बनवण्याचे अधिकार काढून घेतले आणि ते कायदे काढून घेतले म्हणजे आता हे कायदे कोणाकडे गे कायदे करण्याचे अधिकार कोणाकडे गेले कोणाकडे गेले असतील उत्तर द्या खाली कमेंट बॉक्समध्ये ज्याला कोणाला लक्षात आलं असेल ईस्ट इंडिया कंपनीचं व्यापारी अस्तित्व जे आहे ते संपुष्टात आलं आणि त्यांनी आपल्या इथं सिव्हिल सर्वंटसाठी ओपन कॉम्पिटिशन सुरू करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न सुद्धा या कायद्याच्या निमित्ताने झालेले दिसतोय हे कशासाठी व सिव्हिल सर्वंट कशासाठी पाहिजे अगेन इट इज फॉर प्रशासन चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी प्रशासन व्यवस्थित असेल तर काय होणार आहे तर चांगल्या पद्धतीने त्यांना आपल्या इथे काय करता येणार आहे त्यांचं राज्य जे आहे ते करता येणार आहे जास्तीत जास्त नफा जो आहे तो सुद्धा कमवता येणार आहे क्लिअर आहे का सगळ्यांना क्लिअर असेल आता बघा ईस्ट इंडिया कंपनीचं व्यापारी अस्तित्व का संपुष्टात आलं हा एक महत्वाचा मुद्दा हो आहे मी मगाशी काय म्हणलं ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये काय करत होते तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे काय म्हणतात तर इकडून तिकडून वशिरेबाजी केली जात होती भारतामध्ये काम मिळायला पाहिजे म्हणून वशिरेबाजी केली जात होती कशामुळं कशामुळं तर ईस्ट इंडिया कंपनीद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा ब्रिटनमध्ये येत होता नफा मोठा होता पैसा मोठा होता आणि ब्रिटनचं जे वैभव आहे तेच मुळामध्ये भारताकडून जे काही संपत्तीचं तिकडं निसरण झालेलं आहे जी काही संपत्ती इथून तिकडं गेलेली आहे त्याच्यातूनच त्यांचं सगळं ते उभं राहिलेलं आहे डोलारा मग ज्यावेळेस ब्रिटन गव्हर्नमेंट जी आहे त्यांना लक्षात यायला लागलं की यार ईस्ट इंडिया कंपनी तो बहुत कमा रही आहे ईस्ट इंडिया कंपनी तो बहुत कमा रही है तो आपण क्या करते आपण क्या करते आपण क्या करते या कंपनी का जो पी कमर्शियल अफेअर्स आहे ना इसको बंद करते वी आर गोइंग टू डू दिस बरोबर आहे भरपूर वेळा बघा असं अनुभव आलेला असेल की बाबा एखाद्याने एखादा गाळा भाड्याने घेतलेला आहे तिथं त्याने सपोज इडली सांबर वगैरे सुरू केलं आणि ते मोठ्या प्रमाणात चालायला लागलं काय होतं काही दिवसानंतर मालक काय सांगतो भाई तू काही दिवसानंतर तुझा कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे दोन वेळा कदाचित रिनोव्ह रिनोव्हेशन रिन्यूएशन केलं जाईल पण नंतर त्याला काय सांगितलं जाईल भाई तू रेने दे आणि मग का होईल तो स्वतः सुरू करेल नफा हे घडलेलं असेल अनुभव सुद्धा आलेले असतील मग ईस्ट इंडिया कंपनीचं व्यापारी अस्तित्व का संपुष्टात असू शकत पुढचा महत्वाचा कायदा आहे सनदी कायदा अठराशे त्रेपन्न बंगालसाठी आता स्वतंत्र राज्यपाल नेमला गेलेला आहे बघा आणि या कायद्यामुळे प्रथमच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचं कायदेविषयक कार्य आणि कार्यकारी कार्य याच्यामध्ये काय केला गेला भेद केला गेला नागरी सेवांमध्ये भरतीसाठी व निवडीसाठी खुली स्पर्धा पद्धती सुरू करण्यात आली जे की अठरा आधीचा जो कायदा होता अठराशे तेहतीसचा कायदा तेव्हा काय झालेला आहे अयशस्वी प्रयत्न करण्यात आलेला होता पण आता काय केलं खुली स्पर्धा परीक्षे सु पद्धती जी आहे ती सुरू करण्यात आली कंपनी राजवटीचा कार्यकाल जो आहे तो वाढवण्यात आला असंतोष वाढायला लागला होता का निळीचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे धोरण ह्यांचं काय चालू होतं लगान तो देना पडेगा कुछ कुछबी हो जाए महसूल गोळा करायचाच आहे कुछबी हो जाय त्यांच्या पद्धतीने छिती करायची तुमच्या पद्धतीने नाही म्हणजे अल्टिमेटली रोष जो आहे तो ब्रिटिशांबद्दलचा वाढत चालला होता ईस्ट इंडिया कंपनीबद्दलचा नाही ब्रिटिशांबद्दलचा जो आहे तो रोष वाढत चालला होता म्हणून हळूहळू कंपनीचे पंख छाटायला सुरुवात झाली होती सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेण्यासाठी सुरुवात झाली होती आणि याच्यातूनच कंपनी राजवटीचा कार्यकाल जो आहे तो वाढवण्यात आला त्यांना काय केलं गेलं बाबा फक्त मुदत देण्यात आली पण किती वाढवण्यात आलं हे काही क्लिअर केलं गेलं नव्हतं आणि वातावरण निर्मिती झाली होती ब्रिटिशांकडून मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जात होता मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात होता आणि याची परिणिती झाली कशामध्ये अठराशे अठ्ठावन्नचा स्वातंत्र्याचा उठाव काही एक दोन गोष्टी चुकल्या नाहीतर तर ब्रिटिश तेव्हाच गेले असते तेव्हाच गेले असते काही गोष्टी चुकल्या पण तो इतिहासाचा भाग आहे स्वागत सर चांगल्या पद्धतीने अजून सांगू शकतील पण अठराशे त्रेपन्नचा कायदा जो आहे ह्याच्यामध्ये राज्यपाल फार महत्वाचे जे आपण सध्या सतत चर्चेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये शब्द गेल्या वर्ष दोन वर्षापासून आपण बघितलेले अठराशे अठ्ठावन्नला पहिला स्वातंत्र्याचा उठाव झाला बंड कुणी जरी म्हणलं तरी सुद्धा तो स्वातंत्र्याचाच उठाव होता काही कारणांमुळं ते सर्व जे आहे ते अयशस्वी झालं म्हणा पण आता ब्रिटिश सरकारच्या हातामध्ये सर्व काही आलं आणि भारताची सत्ता स्वतःच्या हातातून जाऊ नये म्हणून त्यांनी अजून एक कायदा आणला अठराशे अठ्ठावन्नचा त्याला नाव दिलं सुशासन कायदा गुड गव्हर्नन्स नावच फक्त छान आहे ह्याच्यामध्ये गुड काय आहे तर नावामध्ये असलेलं गुड एवढंच त्याच्यामध्ये चा चांगलंय काय केलं आता भारत सरकार राणीच्या नावे राणेद्वारे चालवण्यात येईल अगोदर कोण चालवत होतं ईस्ट इंडिया कंपनी ही गेली राणी आली दुसरं गव्हर्नर जनरल आधी पण होता माणूस तोच नाव बदललं म्हणजे त्याच पदाचं नाव बदललं माणसाचं नाव बदललं का नाही दुहेरी शासन पद्धती जी आहे ती रद्द करण्यात आली कोणती आपण बघितली होती बघा सतराशे चौऱ्याऐंशी पिट्स इंडिया ऍक्ट काय होतं इथं कमर्शियल जे आहे ते वेगळं केलं होतं पॉलिटिकल जे आहे ते वेगळं केलं होतं पॉलिटिकलसाठी बोर्ड ऑफ कंट्रोल होतं कमर्शियलसाठी कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं ही दुहेरी शासन पद्धती जी आहे ती रद्द करण्यात आली पुढं काय केलं भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार असलेलं भारत मंत्रीपद निर्माण करण्यात आलं आमच्याकडे यायची गरज नाही भारत मंत्री आहे ते बघतील सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष घालण्याची गरज नाही वगैरे वगैरे जो काही उद्देश असेल भारत मंत्रीपद निर्माण करण्यात आलं भारत मंत्री हा ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता आणि अंतिमतः ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता भारत मंत्री हा ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता म्हणजे काही झालं कुणाला धरणार भारत मंत्री तेरे को बोला था तू बता किसका ये रेस्पॉन्सिबिलिटी तेरा आहे जवाब कोण देगा तू देगा कोण भारत मंत्री पहिला भारत मंत्री कोण होता हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पहिला भारत मंत्री कोण होता आणि भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी पंधरा सदस्य असलेलं इंडिया कौन्सिल जे आहे ते सुद्धा निर्माण करण्यात आलेलं आपल्याला दिसून येते सतरा अठराशे अठ्ठावन सुशासन कायदा याच्यामध्ये अजूनही काही मुद्देत बघा जसं की भारत सरकार हा कुठे गेला हा ह्याच्यामध्ये अजून काय काय मुद्दे होते अठराशे अठ्ठावन्नचा जो सुशासन कायदा आहे हा सुशासन कायदा फक्त नावापुरताच पण असं महत्वाचं भरीव असं हाताशी काही आलं नाही फक्त आश्वासन हे दिलं गेलं की बाबा इथून सर्व गोष्टी चांगल्या होतील शोषण जे आहे ते तुमचं जास्त होणार नाही अन्याय जो आहे तो होणार नाही आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट पर्सन कोण निर्माण त्यांनी केला तर भारत मंत्री जो आहे म्हणजे हा भारत मंत्री हा भारतामधलं प्रशासन भारतीय जनता आणि ब्रिटनमध्ये असलेलं ते गव्हर्नमेंट या दोघांमधला आता काय मिडलमॅन सारखं आता काम करणार हे या ठिकाणी सुनिश्चित झाले याच्या पुढे लगेच तीन वर्षामध्ये अठराशे एकसष्टचा कायदा लॉर्ड कॅनिंग जो आहे याने अठराशे बासष्ट मध्ये त्याच्या काउन्सिलमध्ये बनारसचा राजा पतियाळाचे महाराज आणि सर दिनकर राव या तीन भारतीयांना नामनिर्देशित केलं नामनिर्देशित इज वॉट इट इज नॉमिनेटेड कशासाठी तर आम्ही जे काही निर्णय घेतोय त्याच्यामध्ये मा तुमची माणसं सुद्धा आहेत की आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या एकट्याने निर्णय घेतोय का नाही घेते तुमचे माणसं आहेत कोण कोण आहेत सर राव आहेत पतियाळाचे महाराज आहेत बनारसचा राजा आहे आणि हे काय आहेत नॉमिनेटेड आहेत नामनिर्देश म्हणजे त्याला वाटलं सर तुम्ही या सर तुम्ही या सर तुम्ही या या निवडून आलेलेत का नाही निवडून ना आलेले नाव बघा राजा महाराजा म्हणजे अजून तीच मानसिकता आहे आणि मुळामध्ये ब्रिटिशांनी ही एक चांगली गोष्ट केली लोकांचं लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य आपण काय आहोत तर आपण सार्वभौम आहोत आपण गणराज्य आहोत आपण प्रजासत्ताक आहोत म्हणजे आपल्या इथला जो कोणी हेड आहे तो काही वारसा हक्काने पुढं बनत नाही वारसा हक्क वगैरे असं काही नाही निवडून यावं लागतं ताऊन सलाकून निघावं लागतं त्यावेळेस कोण बनणार आहे हेड बनणार आहे ब्रिटनमध्ये तसं आहे का नाही वंश परंपरा जी आहे ती त्यांची इथं चालते दॅट इज वाय दे आर नॉट रिपब्लिक रिपब्लिक आहेत का नाही पण आपल्या इथं परिस्थिती वेगळी आहे त्यांनी काय केलं नामनिर्देशित केले म्हणजे परत गडबडे फक्त सांगण्यापुरतं बॉलाची कढीन बोलाचा भात करायचं जे आहे तेच सुरू आहे मुंबई आणि मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन या कायद्याने विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू केली परत त्यांना कायदे करण्याचे अधिकार दिले सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काय केलं होतं बघा त्यांनी काय केलं दुय्यम बनवले आणि नंतरच्या कायद्यामध्ये काय केलं नंतरच्या कायद्यामध्ये त्यांचे कायदे करण्याचे अधिकार जे आहेत ते काढून घेतले विच वॉज प्रॉब्लेमॅटिक डिसेंट्रलायझेशनकडून सेंट्रलायझेशनकडे गेले होते अन्याय जो आहे अन्यायाची भावना वाढायला लागली लोकांना वाटायला लागले यार कुठतर चुकतंय आपलं गडबड होतीये मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी परत करेक्ट करायला सुरुवात केली ज्या चुकल्या होत्या पण हे वरवरचीच मलमपट्टी होती विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची त्यांनी काय केली प्रक्रिया सुरू केली एकोणसाठ मध्ये सुरू केलेल्या खातेनिहाय पद्धतीला या कायद्यान्वय मान्यता देण्यात आली विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट व्हेरी मच इम्पॉर्टंट आणिबाणीच्या काळामध्ये कायदे मंडळाची सहमती न घेता अधिसूचना काढण्याचे अधिकार सुद्धा व्हायप्रायला देण्यात आले अठराशे एकसष्ट अठराशे एकसष्ट एकोणीसशे एकसष्ट गेलं दोन हजार एकसष्ट कड आपण आता अधिकार देण्यात आले आणि ह्या अधिसूचना सहा महिन्यांपर्यंत लागू भारतीय अधिनियम अठराशे एकसष्ट द्वारे गव्हर्नर जनरल एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये मध्ये वित्त सदस्य म्हणून पाचवा सदस्य जोडला गेला जेम्स विल्सन हे पहिले वित्त सदस्य होते आणि जेम्स विल्सन यांनी पहिला भारतीय अर्थसंकल्प सुद्धा सादर केला दिस इज इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट ह्याच कायद्यामध्ये हायकोर्ट ऍक्ट पारित झाला त्यामध्ये न्यायालयाची फेररचना करून मद्रास कलकत्ता आणि मुंबई येथे न्यायालय स्थापन झालं हे कायदे का बघायचे आजच्या दिवशी आपल्या आजूबाजूला जी सिस्टीम दिसते आपण रोज हायकोर्टचे नावं ऐकतो आपण रोज राज्यपाला विषयी काही ना काहीतरी बातमी वाचत असतो यासोबतच आपण अर्थसंकल्प वित्त ह्याच्याबद्दल बातम्या वाचत असतो आणि म्हणून हे कायदे महत्वाचे आहेत किंवा ह्याची लिंक कुठं जोडली गेलेली कुठून ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे म्हणून हे कायदे या कायद्यांचा अभ्यास कसा करायचा तर बघा आपल्याला अभ्यासाला दहा कायदे आहेत दहा ते बारा महत्वाचे आहेत आता पुढच्या वर्षी अजून व्यवस्थित आता बघा काही कायदे ऍड झालेले आहेत पण ज्यावेळेस वेन वी स्टार्टेड विथ दिस स्टडी त्यावेळेस मार्केटमध्ये थर्ड एडिशन होतं लक्ष्मीकांचं ठीक आहे आता सहावं सातवं आठवं काहीतरी आलं असेल जर का पुढच्या वर्षी अजून एखादी एडिशन आली तर हे अजून कायदे वाढणार आहेत कायद्यांना काय सीमा नाही हो कायद्यांना काय सीमा नाही पण अभ्यास कोणता करायचा अभ्यास कोणत्या कायद्याचा करायचा हे पुस्तक नाही ठरवू शकत हे तुम्ही ठरवलं पाहिजे किंवा आपण ठरवलं पाहिजे एम पी एस सी आपल्याला एक दिशा देत असते एम पी एस सी आपल्याला एक दिशा देत असते त्याच्यानुसार आपण ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे आलं लक्षात <coughs> आता पुढचा महत्वाचा अठराशे ब्याण्णवचा कायदा अठराशे ब्याण्णव मध्ये ब्रिटिश संसदेने मंजूर केलेल्या या कायद्याने भारतात संसदीय व्यवस्थेच्या पाया घातलेल्या विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या वाढवून त्यांना काय केलं सक्षम केलं म्हणजे बघा अगोदरच्या कायद्यामध्ये अठराशे एकसष्टचा जो कायदा आहे अठराशे एकसष्टचा कायदा बनारसचा राजा पतियाळाचे महाराज आणि सर दिनकरराव यांना काय केलं बाबा नामनिर्देशित केलं सोबत घेतलं काउन्सिलमध्ये आणि आता काय करतायत ते सक्षम करत चाललेत एक पाऊल लोकशाहीच्या दिशेने एक पाऊल स्वातंत्र्याच्या दिशेने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळामध्ये अशासकीय सदस्य जे आहेत त्यांची सदस्य संख्या जी आहे ती वाढवण्यात आली बट शासकीय सदस्यांचं बहुमत जे आहे ते राखलं गेलं म्हणजे परत मगाशी मी जसं म्हणलं बोलाचे कढी बोलाचे भात आता हे सगळं काय हे काय करायचं आपण पाठ करायचं मगाशी मी अभ्यास करण्याची ह्याची पद्धत सांगत होतो सपोज आपल्या जवळ दहा कायदे आहेत अभ्यास करायला हे दहा कायदे काय करायचे जे काय आपण मुद्दे घेतलेले आहेत ते लिहून घ्यायचे कागदावरती तो कागद स्वतःच्या खिशामध्ये ठेवायचा आणि रोज दोन कायदे करायचे रोज दोन म्हणजे सपोज आज मा आज सपोज एक तारीख आहे उदाहरण दाखल म्हणतोय एक तारीख आहे आज एक सॉरी एक सात दोन हजार तेवीस मी काय करीन सतराशे त्र्याहत्तर आणि सतराशे चौऱ्याऐंशी हे दोन कायदे करेन ठीके सपोज उद्या काय आहे उद्या आहे दोन सात दोन हजार तेवीस मग उद्या मी काय करीन पहिल्यांदा मी अठराशे तेहतीस चा करीन नंतर अठराशे त्रेपन्न चा करीन आणि हे दोन झाले की परत एकदा मी काय करेन सतराशे त्र्याहत्तर आणि सतराशे चौऱ्याऐंशीचा करेन क्लिअर आहे आट राशे आट राशे मग ज्यावेळेस मी तीन तारखेकडे जाईन तेव्हा मी काय करेन अठराशे अठ्ठावन्नचा करेल अठराशे एकसष्टचा करेन आणि मग अठराशे तेहतीस अठराशे त्रेपन्न सतराशे त्र्याहत्तर सतराशे चौऱ्याऐंशी असे करत जाईन म्हणजे पाच ते सहा दिवसांमध्ये मा माझे हे सगळे कायदे अभ्यास करून होतील अरे लक्षात लहानपणी तुम्ही गेम खेळला असेल बघा नाव सांगायचा नाव सांगायचं असे आपण गोल करून बसायचो प्रत्येकजण मग पहिला जण जर का सचिन म्हणला तर दुसरा काय म्हणायचा सचिन अरुण तिसरा का म्हणायचा सचिन अरुण गौरव चौथा का म्हणायचा सचिन अरुण गौरव विशाल पाचवा सचिन अरुण गौरव विशाल सुनील असं हे गेम खेळायचं ना अगदी त्याच पद्धतीने ही रिव्हिजन जी आहे ती व्हायला पाहिजे पुढचा अठराशे ब्याण्णवचा कायदा महत्वाचा आहे अठराशे ब्याण्णवचा कायदा अठराशे ब्याण्णव मध्ये पारित झालेल्या कायद्यानं भारतातील संसदीय व्यवस्थेचा पाया रचला भारताच्या घटनात्मक विकासाचा एक महिलाचा दगड ठरला आणि या कायद्याने भारतातील पहिली निवडणूक प्रणाली जी आहे ती सुरू झाली पहिली निवडणूक प्रणाली जी आहे ती सुरू झाली ही पद्धतच माहिती नव्हती आपल्याला निवडणूक वगैरे पद्धतच नाहीच nice ना निवडून वगैरे येणं निवडून वगैरे हा आता ही गोष्ट वेगळी आहे की निवडणुकीचा निवडून मतदान करण्याचा अधिकार सगळ्यांना होता का तर बिलकुल नाही भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेसच मतदानाचा अधिकार सगळ्यांना मिळालेला आहे या कायद्याच्या आधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं अठराशे पंच्याऐंशी मध्ये जी स्थापन झाली होती त्यांच्या अधिवेशनामध्ये काही मागण्या मांडल्या होत्या त्यातील मुख्य मागणी अशी की इंडियन सिव्हिल सेवा परीक्षा जी आहे ही भारत आणि इंग्लंड या दोन्ही ठिकाणी व्हायला पाहिजे जेणेकरून भारतात भारतीयांचा सहभाग जो आहे तो प्रशासनामध्ये वाढेल त्यांनी काय केलं होतं अगोदर बाबा हा दिलं तुम्हाला आम्ही पण संख्या जी आहे ती कोणाची जास्त ठेवली त्यांचीच संख्या जास्त ठेवलेली होती मग आता बघा एकोणीसशे नऊचा मोरले मिंटो सुधारणा काय झाला ह्याच्या अगोदर बंगालची फाळणी झालेली आहे ती एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे पण आता आपण या ठिकाणी सांगत नाही पण एकोणीसशे नऊ मोर्ले मिंटो मोर्ले कोण होता आणि मिंटो कोण होता हे या ठिकाणी महत्वाचं आहे ज्यांना ज्यांना माहिती आहे मोर्ले कोण होता आणि मिंटो कोण होता त्यांनी खाली काय करायचंय त्यांनी खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय मोर्ले कोण होता मिंटे कोण होता आता केंद्रीय विधिमंडळातील सदस्य संख्या जी आहे ती सोळावरून साठ पर्यंत वाढवण्यात आली सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्याची अर्थसंकल्पा संबंधित ठराव मांडण्याची मुभा जी आहे ती सुद्धा देण्यात आली आजच्या दिवशी संसदीय पद्धती अशीच चालते का काय पूरक प्रश्न विचारू शकतात का तर हो पूरक प्रश्न विचारता येतात नक्कीच विचारता येतात पण प्रश्न कसा पाहिजे तारांकित प्रश्न पाहिजे तारांकित प्रश्नाला तोंडी उत्तर देता येतं पूरक प्रश्न विचारता येतात अतारांकित प्रश्न जो आहे त्याला लिखित उत्तर द्यावं लागतं आणि त्याला पूरक प्रश्न विचारतात का नाही विचारता येत तर ही सगळी सुरुवात तिथून झालेली आहे मग सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्याची अर्थसंकल्पासंबंधी ठराव मांडण्याची मुभा देण्यात आली पहिल्यांदाच भारतीयांना व्हॉइस रॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याची तरतूद करण्यात आली आणि सत्येंद्र प्रसाद सिन्हा जे आहेत हे कार्यकारी मंडळामध्ये काय झाले सहभागी झाले पण एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे या कायद्यानुसार मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधित्व जे आहे ते दिलं गेलं लॉर्ड मिंटो याला सांप्रदायिक मतदारसंघाचं जनक म्हटलं जातं आता मागच्या कायद्यामध्ये आपण काय बघितलं होतं हा निवडणूक प्रणाली सुरू झाली अठराशे ब्याण्णवला अठराशे पंच्याऐंशी ला काय झाले राष्ट्रीय सभा आहे त्यांनी वेगवेगळ्या मागण्या अर्ज विनंत्या मवाळ राजकारण जे म्हणलेलं आहे ते झालेलं आहे पण एकोणीसशे पाच मध्ये काय झालं बंगालची फाळणी एकोणीसशे पाच दरम्यान मोठ्या गडबडी झालेल्या आहेत आणि तिथून लक्षात आलं की ह्या दोघांना एकत्रित नाही ठेवलं पाहिजे इन दोन रखना मागताय आणि मग त्याच्यातून काय घडलं तर मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधित्व दिलं गेलं कशासाठी तोडा फोडा राज्य करा ही नीती होती गोऱ्यांची आपण गाणं ऐकलंय बघा तोडा फोडा राज्य करा ही नीती होती गोऱ्यांची मग त्याच्यानुसार त्यांनी काय केलं तर मुस्लिमांना धर्मावर आधारित मतदारसंघ दिले आणि लॉर्ड मिंटो जो आहे तो हा काय होता सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक होता आणि एकोणीसशे नऊचा जो कायदा आहे यानं लंडनमधील भारत मंत्र्यांच्या इंडिया काउन्सिलमध्ये दोन हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला पहिले जे होते के जे गुप्ता दुसरे जे आहेत ते सय्यद हुसेन बिलगरामी आणि मग पुढे एकोणीसशे नऊ नंतर एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा आणि त्याच्यानंतर एकोणीशे एकोणतीसला कायदा येणं अपेक्षित होतं पण त्याच्या ऐवजी घडलं काय सायमन कमिशन ते मी पुढं सांगणारच आहे एकोणीसशे एकोणीसचा आहे तो आहे मॉन्टेग्यू चेन्सफर्ड कायदा मॉन्टेग्यू चेन्सफर्ड सुधारणा कायदा हा एकोणीसशे एकवीसला अंमलात आला केंद्रीय आणि प्रांतिक विषय जे आहे ते वेगळे करून केंद्राचे प्रांतावरील नियंत्रण जे आहे ते प्रस्ताव ते शिथिल करण्यात आलं केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळांना त्यांच्या संबंधित सूचीतील विषयांवर कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले आजच्या दिवशी आहेत का आपल्याकडं केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूची अगदी तसंच प्रांतिक विषयांचे सोपीव खाती व राखीव खाती असे दोन भाग करण्यात आले आणि विधिमंडळाला उत्तरदायी असलेल्या मंत्र्यांच्या सहाय्यानं गव्हर्नर सोपीव विषयांचे प्रशासन पाहणार होता राखीव विषयांचे प्रशासन गव्हर्नर व कार्यकारी मंडळ पाहणार होते आता इथं आपल्यासाठी पोटेन्शियल क्वेश्चन आहे म्हणजे काय विचारतील एकोणीसशे एकोणीस या कायद्याविषयी खालीलपैकी योग्य विधान ओळखा पहिलं याला मिंटो सुधारणा कायदा म्हणतात असं म्हणू शकतात दुसरं विधिमंडळाला उत्तरदायी असलेल्या मंत्र्यांच्या सहाय्याने गव्हर्नर सोपे विषयांचे प्रशासन पाहणार होता हे दुसरं देतील तिसरं राखीव विषयांचे प्रशासन कार्यकारी मंडळ पाहणार होते असे तीन स्टेटमेंट दिलेले आहेत आता बघा आपण चुकणार कुठं मॉन्टेग्यू चेन्सफर्ड पाहिजे होतं मी काय म्हणलं मोर्ले मिंटो तर ते एक चुकलं दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे गव्हर्नर सोपे विषयांचं काय पाहणार होता प्रशासन पाहणार होता पण ह्याला मी काय म्हणलं राखीव विषय जे आहेत त्याचे प्रशासन कोण पाहणार आहे तर कार्यकारी मंडळ पाहणार आहे पण तसं नाहीये गव्हर्नर आणि कार्यकारी मंडळ पाहणार आहे मग आपण काय म्हणतो एमपीएससी च प्रिंटिंग मिस्टेक झालंय असं नसतं आपल्याला फसवण्यासाठीच तसं त्यांनी घेतलेलं असतं तर हे वाचताना कसं वाचायचं व्यवस्थित ठीक ठीके नव्हते नाही वगैरे वगैरे जे आहे ते व्यवस्थित वाचायचे केंद्रात प्रथमच द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे अप्पर हाऊस जे आहे त्याला साठ मेंबर होते सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये लोअर हाऊसमध्ये एकशे त्रेचाळीस मेंबर होते दोन्ही सभागृहातील बहुतांश सदस्य थेट निवडणुकीतून निवडून आलेले होते पण इथं अजून एक गेम केला काय गेम केला शीख भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती केली हे सगळं कशासाठी चालू होतं तर भारतीयांमध्ये एकी निर्माण नाही व्हायला पाहिजे भारतीय एकत्र नाही यायला पाहिजेत एकत्र जर का फोर्स येतोय तर ते आपल्याला जड चाललेलं आहे हे ब्रिटिशांना लक्षात आलेलं होतं आणि म्हणून त्यांनी हे सर्व गणित जे आहे ते सुरू केलेलं आपल्याला दिसून येते एक वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा भारत मंत्री मॉन्टिग्यूची घोषणा काय भारताला अंतर्गत स्वराज्य टप्प्याटप्प्याने दिले जाईल आणि या घोषणाचे स्वागत मावळांनी मॅग्ना चार्ट ऑफ इंडिया असं केलं एकोणीसशे एकुनिश्य, एकोणीसच्या कायद्यानं भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून सुरू झाला इंडिया काउन्सिलच्या सभासदांची संख्या आठ ते बारा करण्यात आली त्या तीन भारतीय सदस्यांचा समावेश करण्यात आला एकोणीसशे एकुनिश्य, एकोणीसच्या कायद्यानं हाय कमिशन ऑफ इंडिया हे पद निर्माण करून त्यांचा पगार मात्र भारतीय तिजोरीवर लादला एक कमी केलं एक वाढवलं एक कमी केलं एक वाढवलं <coughs> हे सगळे पाठ करावे लागतील त्याला काही पर्याय नाही आहे तसे करावे लागणार आहेत मालमत्ता कर किंवा शिक्षण या आधारावरच मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आला होता म्हणजे काय परत मुठभर लोकांचीच सत्ता त्यांच्याच हातामध्ये सत्ता कशी राहील याची तरतूद तेव्हा सुद्धा करण्यात आलेली होती आधी पण होती आज पण आहे अशी परिस्थिती तेव्हाची होती मालमत्ता कर किंवा शिक्षण या आधारावर मर्यादित लोकांनाच मताधिकार देण्यात आला ज्यांच्याकडे मताधिकार आहे म्हणजे तेच परत निवडून येण्यासाठी पण पात्र आहेत तशीच काहीशी परिस्थिती लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद होती त्यानुसार नागरी सेवकांच्या भरतीसाठी सन एकोणीसशे सव्वीस मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे कोणत्या कायद्यानुसार एकोणीसशे एकोणीसचा चा मॉन्टेग्यू चेन्सफर्ड सुधारणा कायदा कायदा अंमलात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होते त्याची समीक्षा करून त्यावर अहवाल देण्यासाठी दहा वर्षांनी वैधानिक आयोग नियुक्त करण्याची सुद्धा तरतूद याच कायद्यानवे करण्यात आली मग काई हे कधी होतं एकोणीसशे एकोणतीसला ला असणं अपेक्षित होतं एकोणीसशे एकोणीसला ला कायदा काय केलाय असं असं करून टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य दिलं जाईल हे सुद्धा म्हणलं गेलं होतं अपेक्षा काय होती एकोणीसशे एकोणतीसला ला ये येईल पण त्याच्या तीन वर्षा अगोदरच सायमन कमिशन आलं आणि या सायमन कमिशनमध्ये एक सुद्धा भारतीय नव्हता एक सुद्धा भारतीय नव्हता मग अर्थातच विरोध हा होणारच आहे एकही भारतीय नाही मग विरोध नाही करायचा तर काय सुट्टी थोडी द्यायची आहे मग विरोध झाला मोठ्या प्रमाणात सर जॉयमन सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या सायमन कमिशनला विरोध झाला आणि एकोणीसशे तीस मध्ये मात्र त्याने त्यांचा अहवाल सादर केला आणि दुहेरी शासन व्यवस्था रद्द करायला पाहिजे हे सांगितलं उत्तरदायी सरकार स्थापन करायला पाहिजे हेही सांगितलं आणि ब्रिटिश भारत आणि संस्थानं यांचं संघ राज्य स्थापन करायला सांगितलं पण पण एक मेघ मारून गेले सांप्रदायिक मतदारसंघाची पद्धत पुढे चालू ठेवावी ही शिफारस केली हे सांगू शकलं असताना बंद करा म्हणून पण नाही का नाही सत्ता आम्हाला कंटिन्यू करायची आहे तुमच्या हातामध्ये आहे का नाही आमचं अजून पोट भरलेलं नाही आमचा नफा अजून कमून झालेला आहे का नाही आणि म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्याचं दिसतंय आपल्याला ह्याच्यानंतर एकोणीसशे पस्तीसचा कायदा आला आता या निमित्ताने इतिहास वगैरे जर का वाचत असाल तर मधल्या काळामध्ये पुणे करार वगैरे जे जा झालं होतं ते वाचायला काही हरकत नाही अगदीच तुमची इच्छा असेल तर पण मला एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं संघराज्याची निर्मिती झाली आपल्या इथं हे फार महत्वाचे आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं प्रांतामध्ये एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार सुरू झालेली द्विदल राज्य पद्धती जी आहे ती नष्ट केली आणि प्रांतातील सर्व खाती जी आहे ती लोकप्रतिनिधींच्या हाती सोपवली लोकप्रतिनिधी सुरुवात कुठून झाली होती सुरुवात कुठून झाली होती केंद्रीय प्रशासन नंतरच्या काळामध्ये मुंबई आणि मद्रासचे जे गव्हर्नर आहेत त्यांचे अधिकार काढून घेतले नंतरच्या काळामध्ये परत दिले ठीके नंतरच्या काळामध्ये काही माणसं सोबत घेतली सुशासन कायदा आणल्यानंतर बनारसचा राजा पतियालाचे महाराज सरदिनकर राव नंतरच्या काळामध्ये अर्थसंकल्प वगैरे गोष्टी आल्या निवडणुका आल्या बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आता कुठं आलेल्या आहेत तर लोकप्रतिनिधींच्या हाती सोपवलं केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती सुरू झाली संघ राज्याच्या न्यायालयाची स्थापना झाली आणि जवळजवळ चौदा टक्के लोकांना काय मिळालेलं आहे मताधिकार मिळालेला आहे चौदा टक्के लोकांना मताधिकार मिळाला आणि या कायद्याने केंद्रीय राज्य संयुक्त केंद्रीय राज्य संयुक्त अशा तीन सूच्या ज्या आहेत त्या सुद्धा निर्माण केलेल्या आपल्याला दिसून येतात एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे आता भारतीय राज्यघटनेवरती मोठा प्रभाव आहे या कायद्यामधून खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि एकोणीशे पस्तीसचा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये भारतीयांचाच समावेश जास्त होता असं सुद्धा म्हणलं जातं ते आपण बघूयात पुढं आपण पुढे जाऊ तसं भारत मंत्र्याची इंडिया काउन्सिल रद्द करण्यात आलं आणि सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली मुस्लिम शीख कामगार ख्रिश्चन या सर्वांना या कायद्याने स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला आणि एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे तो कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होती ते एक अनेक ब्रेक्स असलेले व इंजिन नसलेले यंत्र होते असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ने मत मांडलं पण त्याच्यात जे काही चांगलं होतं ते आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एकोणीसशे पस्तीसचा कायदा म्हणजे संपूर्ण सडलेला मूलतः निकृष्ट आणि संपूर्णपणे अस्वीकार्य कायदा आहे असं बॅरिस्टर जिना यांचं म्हणणं होतं बॅरिस्टर जिना यांचं वेगळंच चालू होतं मुस्लिम लीग वगैरे 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 त्यांचं तिकडं चालू होतं पण तो आपला अभ्यासाचा भाग नाही कारण की पॉलिटीमध्ये ते काही नाही तो इतिहासाचा भाग आहे तुमचा तिथं तुम्ही वाचायला काही हरकत नाही आता एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा सुद्धा फार महत्वाचा आहे काय काय घडलं काय काय नाही आता हे धुमारे कुठले फुटलेले तो धुमारे आता फुटलेले आहेत स्वातंत्र्याचे सार्वभौम कसं व्हायचं ब्रिटिशांनी आता इथून कधी निघणार ही फक्त औपचारिकता राहिलेली आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये एकोणीशे सत्तेचाळीसला भारताला सत्ते स्वातंत्र्य मिळालं एकोणीशे सत्तेचाळीसचा स्वातंत्र्याचा कायदा जो आहे तो सुद्धा तुम्ही वाचा निश्चितपणे वाचा त्याचा अभ्यास करा फार महत्वाचा आहे आता हे कायदे झाले या कायद्यांमध्ये मी मगाशी म्हणलं तसं काय पहिल्यांदा केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला नंतर दुहेरी शासन पद्धती आली बंगाल हे जे आहे हे मेन सेंटर बनलं मुंबई आणि चेन्नई यांचे कायदे करण्याचे अधिकार जे आहेत ते काढून घेण्यात आले नंतरच्या काळामध्ये परत त्यांना अधिकार देण्यात आले सुशासन कायदा आला भारतमंत्री पद आलं तीन जण जे आहेत ते त्यांनी काउन्सिलवरती घेतले पतियाळाचे महाराज सर राव परत बनारसचा राजा हे सगळे घेतले नंतरच्या काळामध्ये अर्थसंकल्प सुरू झाला नंतर काय झालं निवडणूक पद्धती सुरू झाली ह्या सगळ्या गोष्टी आल्या स्वतंत्र मतदारसंघ ते आले त्याच व्याप्ती जी आहे ती वाढत गेली आणि अल्टिमेटली भारताला स्वातंत्र्य मिळालं तो स्वातंत्र्याचा कायदा सुद्धा आला पण पण सर्व कायद्यामधून एक महत्वाची गोष्ट समोर आली ते म्हणजे एकोणीसशे पस्तीस मध्ये एम एन रॉय असं म्हणाले की भारताला स्वतःची स्वतंत्र अशी राज्य घटना असली पाहिजे एकोणीसशे पस्तीस एम एन रॉय काय म्हणाले सॉरी एकोणीसशे बत्तीस नाईनटीन थर्टी टू नाईनटीन थर्टी टू हेमेन रॉय काय म्हणाले भारताला स्वतंत्र अशी स्वतःची काय असायला पाहिजे राज्य घटना असायला पाहिजे असे त्यांनी ते नंतर एकोणीसशे पस्तीस मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस एकोणीसशे अडोतीस मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू ह्या सगळ्यांचं मत तेच पडलं एकोणीसशे चाळीस मध्ये आली ऑगस्ट ऑफर एकोणीसशे चाळीस मध्ये काय आली ऑगस्ट ऑफर एकोणीसशे बेचाळीस दरम्यानचं काहीतरी क्रिप्स प्रपोजल आहे आणि नंतर सगळ्यात शेवटी कॅबिनेट मिशन जे आहे ते मान्य झालं आणि आपल्या इथं काय घटना समिती जी आहे कॅबिनेट मिशन घटना समिती जी आहे ती अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते अल्टिमेटली ह्या सगळ्या गोष्टी कुठे घेऊन गेल्या स्वतंत्र अशी स्वतःची घटना असण्यासाठीच्या दृष्टीने ही पावलं होती स्वतःची स्वतंत्र अशी काय असायला पाहिजे चौकट असायला पाहिजे आमचे नियम आमचे कायदे आमच्या परिस्थितीनुसार आम्ही बघूत आमच्या इथल्या सर्व जनतेच्या आशाकांक्षा कशा पूर्ण होतील हे आमचं आम्ही बघू ह्या दृष्टीने ही सगळी पावलं पडलेली आहेत आणि ही सगळी राज्य घटना निर्मितीची सुरुवात आहे ही सगळी काय आहे राज्य घटना निर्मितीची सुरुवात क्लिअर आहे मग एकोणीशे चौतीस मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम नाथ रॉय यांनी मांडली म्हणजे हे काय संविधान सभा कशासाठी स्वतःच स्वतंत्र संविधान असायला पाहिजे म्हणूनच हे सगळ्या गोष्टी पुढे चाललेल्या होत्या एकोणीसशे पस्तीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची मागणी केली एकोणीसशे अडोतीस मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत त्यांनी काँग्रेसच्या वतीनं मागणी केली की स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडून आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार व्हायला पाहिजे बाह्य प्रभावाविना हे फार महत्वाचे बाह्य प्रभावाविना हेच बेसिक आहे कशाच सार्वभौम असण्याचं हेच काय आहे बेसिक सार्वभौम आहोत म्हणजे काय हो तर वी आर इनफ सॉवीर वी आर इनफ कॅपेबल टू टेक अवर ओन डिसिजन विदाउट एनी एक्स्टर्नल इन्फ्लुएन्स और विदाउट एनी एक्स्टर्नल प्रेशर म्हणजेच काय सारोव क्लिअर आहे कोणाचाही प्रभाव नाही पाहिजे अंतर्गत पण नाही बाह्य पण नाही प्रभाव नाही पाहिजे आम्ही आमचं बघूयात आम्हाला कळतं आमचं कशामध्ये आम्हाला स्वतंत्र मेंदू दिलेला आहे विचार करण्याची क्षमता आहे आम्ही आमचं भविष्य जे आहे ते जोखू शकतो आमचं भविष्य जे आहे ते आम्ही आमच्या हाताने निर्माण करू शकतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कोणत्याही बाह्य प्रभावाविना काय लिहिलंय कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी ही स्पेसिफिक मागणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेली आहे एकोणीसशे चाळीसच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यतः भारताने तयार करावी हे तत्व मान्य केलं भारताची घटना ही भारताने तयार करावी हे तत्व काय केलं हे तत्व त्यांनी मान्य केलं एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे एकोणीसशे बेचाळीस सर स्ट्राफर्ड क्रिप्स यांच्या तरतुदींमध्ये भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य करण्यात आलं बट क्रिप्स प्रपोजल्स रिजेक्टेड बाय मुस्लिम लीग स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची स्वतंत्र पाकिस्तानची मागणी जी आहे त्याच्याविषयी इथे ते काहीच उल्लेख केलेला नाही असं कुणाचं म्हणणं होतं असं मुस्लिम लीगचं म्हणणं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केले क्रिप्स प्रपोजल्स वेर रिजेक्टेड इव्हन कॅबिनेट मिशन जे आहे हे कॅबिनेट मिशन मान्य जरी केलेलं असलं तर कॅबिनेट मिशनने पहिल्यांदा दिलेलं जे प्रपोजल आहे ते सुद्धा रिजेक्ट झालं होतं सेकंड जे दिलेलं प्रपोजल आहे ते मान्य झालं आणि त्यांचं प्रपोजल का रिजेक्ट केलं मुस्लिम लीगने कारण की त्यांचं म्हणणं होतं आम्हाला आमचं पाकिस्तान पाहिजे आपल्या इथं लोकांचं म्हणणं होतं नाही फाळणी होणार नाही पण पाकिस्तान अडूनच राहत होता पर्याय नव्हता रिपोर्ट असा देण्यात आला की एक वेळ भारतातली जनता यांच्यासोबत राहायला तयार होईल पण हे लोक यांच्याबरोबर राहायला तयार नाहीये आणि मग कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्यानं कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्यानं फाळणी जी आहे ती मान्य झाली आणि एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये जे काही कॅबिनेट मिशन प्लॅन होतं त्याच्यानुसार संविधान सभेच्या निर्मितीची काय करण्यात आली तरतूद करण्यात आली पाकिस्तान विषयी जे अपेक्षा आहे जे काही बोललो होतं ते त्यावेळेस झालं मग संविधान सभेची निर्मिती जी आहे ती करण्यात आली काय आहे संविधान सभेची निर्मिती एकूण संविधान सभेमध्ये सदस्य असणार होते तीनशे एकोणनव्वद तीनशे एकोणनव्वद ह्याच दोन भाग पडले एक दोनशे शहाण्णवचा दुसरा त्र्याण्णवचा दोनशे शहाण्णव जे आहे हे निवडून येणार होते हे निवडून येणार होते हे त्र्याण्णव जे आहेत हे नामनिर्देशित होते दोनशे शहाण्णव हे निवडून येणार होते त्र्याण्णव जे आहेत ते नामनिर्देशित होते या दोनशे शहाण्णव मध्ये परत दोन भाग होते हे ब्रिटिश भारतातले आणि हे चार कमिशनरेट प्रांतातले मग हे चार कमिशनरेट प्रांत जे आहेत हे होते ए बी सी आणि डी ए फॉर अजमेर बी फॉर बलुचिस्तान सी फॉर कुर्ग आणि डी फॉर दिल्ली असे हे किती जण होते तीनशे एकोणनव्वद असे हे तीनशे एकोणनव्वद त्र्याण्णव जण जे आहेत प्रांत प्रांतच म्हणतोय काय म्हणतात त्याला अं संस्थाने हे संस्थानांचे नाम निर्देशित होते संस्थान जी आहे तिथले हे काय होते नाम निर्देशित होते तीनशे एकोणवद मध्ये दोनशे शहाण्णव निवडून आले त्र्याण्णव जे आहे ते नाम निर्देशित होते दोनशे शहाण्णव मध्ये दोनशे ब्याण्णव आणि चार मी नेहमी सांगतो बघा परत एकदा ज्यांना लक्षात ठेवायचं असेल इथे तीनाचा पाडा लक्षात ठेवा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रे नऊ या दोनशे शहाण्णव मध्ये पण तेच आहे बघा दोन चार सहा बघा तुम्हाला कसं जमल गणित कसं लावायचं आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने नक्कीच लावू शकता मग हे तीनशे एकोणवद सदस्य त्यापैकी दोनशे ब्याण्णव सदस्य ब्रिटिश प्रांतांकडून निवडून दिले जातील चार सदस्य कमिशनर प्रांताकडून निवडून दिले जातील तर त्र्याण्णव सदस्य भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी होते म्हणजे संस्थानिक म्हणजे काय संस्था संस्थाने सा, मग तीनशे एकोणनव्वद टोटल हे सदस्य झाले साधारणतः दहा लाख लोकसंख्या जी आहे त्या दहा लाख लोकसंख्येमागे एक सदस्य याप्रमाणे हे प्रमाण जे आहे ते राखण्यात आलं सर्व समुदायांना प्रतिनिधित्व कसं मिळाली ह्याची काळजी घेतली गेली आणि तीन महत्वाच्या गोष्टी होत्या एक होते शीख दुसरं होतं मुस्लिम आणि तिसरं होतं साधारण शीख मुस्लिम साधारण या पद्धतीने हे झालं आणि संस्थांचे प्रतिनिधी हे संस्थानिकांद्वारे काय होते नॉमिनेटेड होते आता बघा नीट शब्द बघा शब्द बघा शब्द इथं काय आहे निवडून बरोबर इथं काय आहे नामनिर्देशित ठीक आहे तुम्हाला पेपरला विचारू शकतील की बाबा संविधान सभेतील सर्व सदस्य हे निवडून आलेले होते तर निवडून आलेले होते का नाही बरोबर सर्व निवडून आलेले होते का नाही निवडून ना आलेले होते का काही सदस्य निवडून आलेले होते का तर हो काही सदस्य निवडून आलेले होते काही सदस्य नामनिर्देशित होते पण सर्व निवडून आलेले होते म्हटल्यावर ते चुकीचं आहे सर्व नामनिर्देशित होते म्हटल्यावर चुकीचे काही सदस्य निवडून आले होते काही सदस्य नामनिर्देशित हुत होते म्हटलं तर ते बरोबर आहे ह्या शब्दांवरती काय आहे लक्ष द्यायचं आहे संविधान सभेच्या सदस्यांच्या निवडणुका या अप्रत्यक्षपणे झाल्या जर का तिथं प्रत्यक्षपणे शब्द वापरला तर अगेन इट इज रॉंग अगेन इट इज वॉट अगेन इट इज रॉंग कळालं मग संविधान सभा जरी प्रौढ मतदानाच्या आधार निवडण्यात आलेली नसली तरी सुद्धा सर्व भारतीयांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं होतं सर्व गटांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं होतं आणि अल्टिमेटली सर्वांच्या अपेक्षा इथून पूर्ण होतील अपेक्षा काय होती स्वातंत्र्याची ही पूर्ण होईल हे सुनिश्चित केलं गेलं हे मिळाल्यानंतर मग पुढं न्याय बंधुत्व समता समानता कायद्याचं राज्य हे पुढं क्लिअर पण हे डोक्यामध्ये होतं म्हणून स्वातंत्र्य मिळवायचं आहे हेही हे, क्लिअर आहे डोक्यात हे होतं म्हणून स्वातंत्र्य पाहिजे हेही हे, क्लिअर आहे स्वातंत्र्य का हवंयो हो? तुमच्यापेक्षा आम्ही चांगलं करू शकतो तुमच्यापेक्षा आम्ही अजून चांगलं करू शकतो खूप 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 चांगलं करू शकतो मग संविधान सभा जी आहे इलेक्शन झाले जुलै एकोणीसशे जुलै ऑगस्ट एकोणीसशे मध्ये काँग्रेसने दोनशे आठ जागा जिंकल्या मुस्लिम लीगने त्र्याहत्तर जागा जिंकल्या जे अपक्ष होते त्यांना किती जागा मिळाल्या पंधरा जागा मिळाल्या आठ तीन आठ तीन अकरा पाच सोळा बरोबर पंधरा जागा अपक्षांना मिळाल्या मुस्लिम लीगला अपेक्षा मोठी होती खूप खूप मोठी अपेक्षा होती काय अपेक्षा होती की आम्हाला खूप साऱ्या जागा मिळतील म्हणून पण नाही मिळाल्या मग परत त्यांनी रडी चढाव सुरू केला ते कॅबिनेट मिशनचं मी सांगितलं ना काय काय झालं काय नाही रडी चढाव त्यांनी सुरू केला आणि नंतर संविधान सभे संविधानाची निर्मिती जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्यांनी भाग घ्यायला नकार दिला स्वतंत्र पाकिस्तान पाहिजे वगैरे वगैरे परत रडगाणं जे आहे ते त्याने त्यांचं सुरू केलेलं आपल्याला दिसून येते मग ज्या वेळेस ऍक्च्युअल संविधान सभेचं कामकाज सुरू झालं नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी ह्याची पहिली बैठक झाली आणि मुस्लिम लीगनं स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्यानं त्यांचे सदस्य बैठकीला हजर राहिले नाहीत त्यामुळं केवळ दोनशे अकरा सदस्य या बैठकीला हजर होते नाहीच म्हणल्यावर आता काय करणार बरोबर आहे का नाहीच म्हणल्यावर काय करणार आलं लक्ष्यामध्ये दोनशे अकरा सदस्य बैठकीला हजर होते फ्रान्स पद्धतीचं अनुकरण केलं गेलं आणि सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले सच्चिदानंद सिन्हा जे आहेत यांची त्या संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली ठीक आहे नऊ तारखेला पहिली बैठक झाली दोनशे अकरा सदस्य उपस्थित राहिले अकरा तारखे हा पहिल्या झाल्यामध्ये नऊ तारखेला फ्रान्स पद्धतीचं अनुकरण करून सच्चिदानंद सिन्हा यांची सुद्धा निवड करण्यात आली आणि अकरा तारखेला झालं काय तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली यच सी मुखर्जी जे आहेत ते उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि सर बी एन राव यांची नेमणूक संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून करण्यात आले ठीक आहे अकरा डिसेंबर तीन तारखा फार महत्वाच्या नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस आणि तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस या तेरा डिसेंबरच्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कशासाठी हे सगळं चालू आहे ते मांडलं यांनी काय मांडलं उद्देश पत्रिका यालाच ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असं म्हणलेलं आहे आणि या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचाच प्रभाव आपल्या देशाच्या वरती आपल्याला दिसतो ह्याचाच प्रभाव कशावरती दिसतो प्रियांबल वरती मग संविधान सभेने तिचा स्वीकार कधी केलाय बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस आणि मग ही आपली प्रास्ताविका जी आहे प्रियांबल जी आहे ह्याच्यावरती या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचाच आपल्याला प्रभाव दिसतो तारखा लक्षात ठेवा नऊ डिसेंबर अकरा डिसेंबर तेरा डिसेंबर तीनशे एकोणनव्वद हा आकडा लक्षात ठेवा दोनशे शहाण्णव चार दोनशे दोनशे शहाण्णवमध्ये दोनशे ब्याण्णव आणि चार आणि त्र्याण्णव हे काय संस्थानिकांचे काही निवडून आलेले होते काही नामनिर्देशित होते काय काय होतं त्याच्यामध्ये शीख होते अजून साधारण होते आणि मुस्लिम होते हेही बघून घ्या गट कसे कसे होते निवडणूक झाल्यानंतर कुणाला किती मतं पडली हेही बघून घ्या दोनशे आठ नंतर तिकडे किती त्र्याहत्तर आणि पुढे किती पंधरा दोनशे आठ त्र्याहत्तर आणि पंधरा हे सुद्धा लक्षात ठेवा ह्या तारखा ज्या आहेत त्या लक्षात ठेवा आता संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला होता पण दोन महत्वाची कार्य त्यांना करायची होती एक संविधान एक बनवायचं होतं भारतासाठी घटना निर्मिती करायची होती आणि दुसरं महत्वाचं काम जे आहे त्यांच्या सगळे होतं ते म्हणजे देशासाठी कायदे सुद्धा निर्माण करायचे होते आता ज्या ज्या वेळेस संविधान सभा घटना निर्मिती करण्यासाठी बसत होती त्या त्यावेळेस त्यांच्या अध्यक्षपदी म्हणजे त्या एकूण बैठकीच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद बसायचे आणि ज्या ज्या वेळेस कायदा निर्मिती करण्याच्या प्रक्रियेसाठी ते बसायचे त्यावेळेस जी व्ही मावळणकर जे आहेत ते त्याच्या अध्यक्षस्थानी बसायचे दोन्ही कामं वेगवेगळी होती पण भारताच्या निर्मितीसाठी एक राष्ट्र म्हणून निर्माण होण्यासाठी एक आदर्श राष्ट्र म्हणून निर्माण होण्यासाठी ही कामं फार महत्वाची होती या सर्व मंडळींनी त्या त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी देशाच्या निर्मितीमध्ये दे, देश उभं करण्यामध्ये दे, देशाच्या बांधणीमध्ये मोठं काम केलेलं आहे या सगळ्यांनी स्वतःचे डिफरन्सेस बाजूला ठेवून स्वतःचे इगो बाजूला ठेवून सर्वांशी सामोपचाराने चर्चा करून ह्या सर्व गोष्टींना जे आहे त्यांनी अंतिम स्वरूप दिलेलं आपल्याला दिसून येते आहे मग ज्या ज्या वेळेस घटना निर्मिती करायची होती त्या त्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष म्हणून बसायचे आणि ज्या वेळेस कायदे निर्मिती करायची होती त्यावेळेस कोण बसायचं तर जी व्ही मावळणकर अध्यक्ष म्हणून बसायचे मग घटना निर्मिती झाली घटना निर्मिती झाली मग घटना निर्मिती झाल्यानंतर ही संविधान सभा बरखास्त झाली का तर नाही स्वतंत्र भारतासाठीची पहिली संसद म्हणून त्यांनी जोपर्यंत पहिल्या निवडणुका होत नाही तोपर्यंत काम केलेलं आपल्याला दिसून येते पण त्यावेळेस जेवी मावळणकर जे आहेत ते त्याच्या अध्यक्षस्थानी बसायचे ओके पुढे म्हणजे राष्ट्रकुल सदस्यत्व मे एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे नॅशनल फ्लॅग जो आहे तो आपण बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला घेतला नॅशनल अँथम राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे काय आहे आपलं नॅशनल अँथम इज राष्ट्रगीत आणि हे काय आहे राष्ट्र गान ठीक आहे राष्ट्रगीत जनगणमन राष्ट्रगान वंदे मातरम डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सुद्धा स्वतंत्र भारतासाठीचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली ती चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास फार महत्वाचे मग ह्या मुख्य समित्या कोणकोणत्या कौन होत्या हे जाणून घ्या जवाहरलाल नेहरू कोणत्या समितीवरती होते सरदार पटेल कोणत्या समितीवरती होते, होते? वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर आंबेडकर संघराज्य अधिकार समिती जवाहरलाल नेहरू संघराज्य राज्यघटना समिती जवाहरलाल नेहरू पण राज्य घटना समिती सरदार पटेल मसुदा समिती डॉक्टर राजेंद्र डॉक्टर बी आर आंबेडकर आणि मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डॉक्टर राजेंद्र पंटपकर यांची सुद्धा कोणती कमिटी होती ते बघायला काही हरकत नाही दुय्यम कमिट्या ज्या आहेत त्याही बघा एकोणीसशे ची जी मसुदा समिती आहे तर नवीन राज्यघटना बनवण्याचे काम हे मसुदा समितीकडे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते अल्लादिकृष्ण स्वामी अन सईद मोहम्मद सादुल्ला एन माधव बी एस बिफ्तर यांच्या जागी पी टी कृष्णमच्चारी डी पी खैतान यांचे एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये निधन झाल्याने हे सात सदस्य जे आहेत असे हे सात सदस्य जे आहेत ते मसुदा समितीवरती होते हे सात सदस्य मसुदा समितीवरती होते या मसुदा समितीने राज्य घटना जी आहे ती बनवण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येते ठीक आहे क्लिअर आहे का राज्य घटना बनवण्याचं काम केलेलं आहे मग ह्यांची तारीख कोणती आहे ते बघून घ्या मसुदा समिती कोणत्या तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष झाले हे कोणत्या तारखेला हे पाहून घ्या जा, ज्यांना ज्यांना उत्तर सापडेल त्यांनी काय करा खाली कमेंट बॉक्स मध्ये हे उत्तर देण्याचा प्रयत्न करायला काही हरकत नाही कमेंट बॉक्स मध्ये खाली त्याच उत्तर द्या ठीक आहे क्लिअर आहे आता बघा ह्या कमिटी तर तुम्ही बघालच म्हणजे आता आपण नावं बघितले म्हणजे नेहरू आहेत त्याच्यामध्ये पटेल आहेत बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत अजून नेहरू आहेत पटेल आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यासोबतच डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत लक्षात येवं म्हणून सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र हे सगळेजण नेमकी कमिटी कोणती होती मेन कमिटी कमिटी हे सगळं बघून प्रश्न आहे बघा ह्याच्यावर मग आपण काय करायचं आपण का लगेच आपण लगेच काय करायचं पी क्यू म्हणजे काय प्रिवियस इयर क्वेश्चन बघायचे कुठं बघायचे एमपीएससीच्या वेबसाईट वरती जायचं प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर राज्यसेवा पेपर वन प्रिलिमचा तो काय करायचा डाउनलोड करायचा प्रश्न काय काय विचारलेला आहे तो बघायचा प्रश्नाचं स्वरूप बघायचं त्याचं उत्तर काय दिलेलं आहे ते बघायचं आपण जे पुस्तकं घेत त्याच्यामध्ये काय केलंय वरती प्रश्न दिला आणि खाली लाईनीमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आपण उत्तर बघतो अच्छा हा प्रश्न आहे का मग हे उत्तर पेपरला तुम्हाला प्रश्न रिपीट होत नाही फार नशिब लेत चांगलं असेल तर त्याच दिवशी फक्त तुमचा पेपरला प्रश्न रिपीट होईल पण तुम्हाला त्या प्रश्नासोबत डील करता येणं फार महत्वाचं आहे त्या प्रश्नासोबत काय करता येणं महत्वाचं आहे डील करता येणं फार महत्वाचं आहे त्याचं उत्तर शोधता येणं फार महत्वाचं आहे आणि जर का हे उत्तर तुम्हाला शोधता आलं जर का तुम्हाला हे उत्तर शोधता आलं तर आणि तर तुम्ही एम पी एस सी जी आहे मग परीक्षा कोणती असू द्या परीक्षा कोणतीही असू द्या त्याचं उत्तर जे आहे तुम्ही देऊ शकाल त्याचं उत्तर जे आहे तुम्ही काय करू शकाल देऊ शकाल क्लिअर आहे अलग अलक्षामध्ये ओके <coughs> आता हे प्रश्न ज्यावेळेस तुम्ही डील कराल ना हे प्रश्न डील करत असताना सर्व बघायचे मग आपण जनरली आता आपण अभ्यास कशासाठी करतोय पूर्व प्लस मुख्य असं दोन्ही जरी करणार असाल तुम्ही किंवा काही काही जणांचा फोकस असेल पूर्व पुरता किंवा काही जण जे आहेत दोन हजार पंचवीस साठी तयारी करत असतील मग ही तयारी करत असताना ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की पहिल्यांदा तुम्ही क्वेश्चन्स समजून घ्या आपलं होतं काय तर आपण अभ्यास खूप सारा करतो आपण अभ्यास जो आहे तो खूप सारा करतो पण प्रश्न न समजल्यामुळं सगळी गडबड होते प्रश्न न समजल्यामुळं काय होते सगळी गडबड होते हे या ठिकाणी लक्षात घ्या आणि म्हणून प्रश्न समजून घेणं हे गरजेचं आहे अभ्यास सगळेच करतात अभ्यास सगळेच करतात पण तो अभ्यास समजून त्याच उत्तर सुद्धा देता येणं फार महत्वाचं आहे उत्तर देता येणं फार महत्वाचं आहे आणि गडबड होते काय खूप अभ्यास करणारे मुलं दहा तास चौदा तास अभ्यास केला दहा ते चौदा तास अभ्यास केला पण प्रश्नाचं उत्तरच देता आलं नाही आणि प्रत्येक वेळेस सर दहा मार्क शॉर्ट राहिलो सर बारा मार्क शॉर्ट राहिलो सर चौदा मार्क शॉर्ट राहिलो सर अर्धा मार्कच शॉर्ट राहिलो पुढच्या वर्षीचीच तयारी करायची असे सगळ्यांनी पर्याय आहे का तुमच्या जवळ पर्याय नाही म्हणून जे काही अभ्यास करताय जे काही वाचन करताय त्याचा ताळा म्हणजे काय तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन्स आणि ते सुद्धा कोणते चे आणि त्यातही स्पेसिफिक कोणते ज्याच्यासाठी तुम्ही तयारी करत आहात ते क्लिअर आहे म्हणून वाचन किती करायचं आणि काय वाचायचं हेही वा समजणं फार महत्वाचं आहे इनपुट आउटपुट रेशो जो आहे तो समजून घेणं गरजेचं आहे पण मी त्या दिवशी पण आपल्या टेलिग्रामच्या ह्याच्यावरती चे सांगितलं इनपुट आउटपुट रेशो जो आहे हा परीक्षेच्या दोन तीन महिने अगोदर आपण म्हणू शकतो पण आजच्या दिवशी आपण त्याच्याविषयी काही बोलू शकतो का आजच्या दिवशी त्याच्याविषयी काही बोलू शकतो का तर बिलकुल बोलू शकत नाही आजच्या दिवशी सरसकट तयारी करायची पण क्यू बघून घ्यायचे जसं की इथं मी तुम्हाला सांगितलं प्रश्न कुठं कुठं आहे ते आपल्याला समजणं फार गरजेचं आहे संविधानाची निर्मिती होत असताना मग यम एन रॉय म्हणजे अगदी एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे अडोतीस एकोणीसशे चाळीस एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे शेहेचाळीस हे माहिती पाहिजे नंतर तीनशे एकोणनव्वद हा आकडा माहिती पाहिजे दोनशे शहाण्णव आकडा माहिती पाहिजे दोनशे ब्याण्णव आकडा माहिती पाहिजे चार माहिती पाहिजे त्र्याण्णव माहिती पाहिजे यासोबतच नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस तेरा डिसेंबर एकोणीसशे माहिती पाहिजे हे कशासाठी प्रश्न कुठे आहेत हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे प्रश्न कुठे विचारले जातात कसे विचारले जातात आपल्याला काय करायचे अधिकारी कसा पाहिजे स्मार्ट पाहिजे अधिकारी कसा पाहिजे स्मार्ट नाही कुणीही माणूस हा स्मार्टच पाहिजे अधिकारीच नाही स्मार्टच पाहिजे आपण सगळे मेहनत घेतो का तर डेफिनेटली आपण मेहनत घेतो पण त्या मेहनतीला काय पाहिजे हो तर त्या मेहनतीला दिशा पाहिजे आणि ही दिशा कोण देत एम पी एस सी चे पीवायक्यू मी नेहमी सांगतो बघा माझ्या आवडीचं वाक्य आहे काय वो नाही होता जो तुम चाहते हो होता वही है जो एम पी एस सी चाहती है इसलिए तुम करो वो एम पी एस सी चाहती है तब मिलेगा वो जो तुम चाहते हो फार महत्वाचं असं वाक्य आयुष्याचं सार तुमच्या तयारीचं सगळं सार याच्यामध्ये आहे म्हणून हे सगळं तसं करायचं मग झालं काय बघा झालं काय मसुदा समिती जी आहे त्यांनी काय केलं मसुदा समितीने आपल्याकडे हे सगळं हे मसुदा समितीचे आले एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी मसुदा जो आहे तो प्रसिद्ध केला फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये या मसुद्यावरती चर्चा करण्यासाठी त्यात सुधारणा करण्यासाठी भारतीय जनतेला आठ महिने देण्यात आले हे चाललंय कुठं भारतीय जनतेला आठ महिने का दिले तर समता समानता तुम्हाला पण विचारलेला आहे ह्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही सामील आहात तुमचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे तुम्हाला वगळून तुम्हाला बाजूला ठेवून काही केलेलं नाही हा विश्वास देणं संपूर्ण जनतेला त्यावेळेस गरजेचं होतं राष्ट्राची निर्मिती होत होती नाहीतर इंग्रज गेले आणि हे आले असं वाटलं असतं आणि इथेच खरं ह्या सर्व लोकांचं दृष्टेपण पण आहे ह्या लोकांचं मोठेपण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं त्यांच्या टीमने काय केलं फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये आपल्या देशाच्या राज्यघटनेसाठीचा मसुदा जो आहे तो प्रसिद्ध केला या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी त्यात सुधारणा सुचवण्यासाठी भारतीय जनतेला आठ महिने देण्यात आले आणि मग जनतेची मत टीका आणि सूचना विचारात घेऊन मसुदा दुसरा मसुदा समितीने दुसरा जो आहे तो तयार केला सूचना आल्या मत आली टीका आल्या त्यांनी काय केलं त्याला वाटण्याची अक्षता दाखवल्या का तर नाही त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं तर ह्या सगळ्या टीका ह्या सर्व सूचना ह्या मसुदा जो आहे ह्या टीका सूचना लक्षात घेऊन त्यांनी दुसरा मसुदा तयार केला आणि मग ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये तो मसुदा काय केला तो मसुदा प्रकाशित केला क्लिअर आहे फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस आठ महिने दिले त्याच्यानंतर टीका मतं हे विचारात घेऊन नवीन तयार केलं आणि मग ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये तो काय केला प्रसिद्ध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी राज्यघटनेचा अंतिम मसुदा जो आहे तो घटना समितीला सादर केला घटना समितीचे प्रमुख कोण आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे प्रमुख म्हणून त्यांची निवड कधी झालेली आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस अगोदर कोण तात्पुरते अध्यक्ष तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा फ्रान्स पद्धतीचं अनुकरण करून ते आलेले होते मग नऊ नौ नोव्हेंबर नौ एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत म्हणजे एकूण पाच दिवस त्यावरती घटना समितीमध्ये सर्वसाधारण चर्चा झाली पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दुसरं वाचन सुरू झालं दुसरं वाचन म्हणजे काय प्रत्येक पॉईंट प्रत्येक कलम नुसार त्याच्यावरती चर्चा सुरू झाली आणि सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी घटनेचं दुसरं वाचन जे आहे ते संपलेलं आहे कधी सुरुवात झालं कधी संपलेलं आहे फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस आलोय कुठं एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन तेव्हापासून काम चालूच होतं सगळ्यांची मतं विचारात घेणं गरजेचं होतं सर्वांना न्याय देणं गरजेचं होतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या फार महत्वाच्या होत्या आणि तेव्हा कुठं जाऊन हे राष्ट्र उभं राहिलेलं आहे हे लक्षात घ्या पोरांनो आता या टप्प्यामध्ये एकूण सात हजार सहाशे त्रेपन्न सुधारणा सुचवल्या गेल्या दोन हजार चारशे त्र्याहत्तर सुधारणांवरती घटना समितीमध्ये प्रत्यक्षामध्ये चर्चा घडून आली चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुद्याचं तिसरं वाचन सुरू झालं मसुद्याचं काय झालं तिसरं वाचन सुरू झालं आणि महत्वाचा टप्पा जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील ठराव मांडला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सदस्य व अध्यक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास दोनशे नव्याण्णव सदस्यांपैकी दोनशे चौऱ्याऐंशी सदस्य उपस्थित होते त्यांनी राज्यघटनेवरती स्वाक्षऱ्या केल्या आणि हाच दिनांक आपल्या सरनाम्यामध्ये नमूद केलेला आहे आम्ही भारताचे लोक बरं का हे संविधान स्वतःप्रती अर्पित करत आहोत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास घटना समितीने ही घटना स्वीकृत करून अधिनियमित करून स्वतः प्रति अर्पण केली असं म्हटलेलं आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ही स्वीकृत केलेली जी राज्यघटना आहे त्याच्यामध्ये तीनशे पंच्याण्णव कलम आहेत आठ परिशिष्ट आहेत स्वतः प्रति अर्पण करणं सोर्स कोण आहे ह्याच्यामध्ये हो सोर्स कोण आहे पॉवर सोर्स कोण आहे जनता आम्ही आम्ही सहभागी होतो ना ह्याच्यामध्ये सगळे आम्ही ह्याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत आम्ही ह्याच्यामध्ये मत सांगितलेले आहेत आम्ही ह्याच्यावरती टीका केलेली आहे आणि हे सगळं झालं त्यावेळेस भारत हे राष्ट्र म्हणून उभा राहिलेलं आहे एका दिवसात थोडे झाले एका दिवसात झाले नाही झालेलं खूप मोठा संघर्ष आहे सतराशे त्र्याहत्तर हिता आपण पॉलिटीमध्ये अभ्यासाला घेतलेले संघर्ष त्याच्या आधीपासूनच आहे त्याच्या आधीपासूनच आहे भारतीय नागरिक म्हणून ओळख असणं आणि आमच्यावरती राज्य कोणाचं असेल हे निवडण्यासाठी माझं मत देणं हे कुणी दिली हो ताकद ही ताकद कुणी दिली तर भारतीय संविधानाने दिलेली ताकद ही फार महत्वाची ताकद आहे फार महत्वाची अशी ही ताकद आहे तर अशा पद्धतीने काय झाली भारतीय राज्यघटनेची निर्मिती झालेली आहे आता हे तुम्ही व्यवस्थित परत एकदा लेक्चर बघा काय काय शंका आहेत काय काय नाही हे जाणून घ्या ज्या काही शंका असतील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जे काही समजलेलं आहे ते तुमच्या मित्राला मैत्रिणीला भावाला बहिणीला आईला वडिलांना जो कोणी तुमचा श्रोता असेल त्याला ते सांगण्याचा प्रयत्न करा की हे असंय तू जसं म्हणतोय किंवा तुला जे समजलेलं आहे त्याच्यापेक्षा हे अधिक काहीतरी आहे हे मला कधी कळालं लेक्चर बघितल्यानंतर कळालं मी हे वाचलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं आणि हे पुस्तकात दिलेलं आहे बकायदा लक्ष्मीकांत मध्ये हे दिलेलं आहे ठीक आहे आपल्यासाठी महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि आयुष्यामध्ये सुद्धा हे फार महत्वाचं आहे ठीक आहे तर भेटूयात परत एकदा पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यास करा शंका असतील नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये मांडा ठीक आहे बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र